फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. एकच गोष्ट सारखी सारखी बोलताय की मी फॅशन इंटरनॅशनल मध्ये जॉब करणार आहे, आता मला त्यांची काय गरज आहे. पण मी तिकडे असं म्हणाले का त्या? मग ठीक आहे ना, रडायचं काय कारण आहे? तू फॅशन वर्ल्ड मध्ये जाणी सांग त्यांना की नोकरी करायला तयार आहेस म्हणून. संपलं सगळं. मी तसं नाही करू शकत. तिकडे जाऊ आले तिकडे ते एस पी सर आहेत, ते मला खूप ओरडले. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या फंक्शनचा माझ्यामुळे विचका झाला. आणि मला नाही माहित त्यांना कोणी सांगितलं, पण त्यांना असं वाटतंय की माझं असं म्हणणं आहे की मला जर तिकडे नोकरी हवी असेल तर त्या लोकांनी माझ्या पाया पडावं. मी माझ्या कामाच्या बढाया मारते. पण मी असं कधीच बोलले नाहीये. मला नाही माहिती त्यांना असं कोणी सांगितलं. मी काय करू आता? त्यांनी जे काही ऐकलंय ते मी कधी बोललेच नाहीये. मग एस पी सरांचा माझ्याबद्दल असा समज का झाला असेल? एका कत्री गोंधळ आहे. काय म्हणजे ना, कोणीतरी जाणून बजून सगळे करत असं वाटायला लागले मला. म्हणजे काय? म्हणजे तुझ्याबद्दल जाणून बुजून कोणतरी गैरसमज पसरवत आहे. का करेल कोणी? अगं, ज्याला तुझं यश भगवत नाहीये, ज्याला तुझी प्रगती त्याच्या डोळ्यात खुपतीये काट्यासारखी, ती व्यक्ती. कोणीतरी मोठ्या हुशारीने पूनम मॅडमच्या आणि फॅशन वाल्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी विष कालवलंय. पण हा डाव कुणाचा ना, त्याला शोधून काढायलाच हवं. त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा. त्या माणसाला शोधून काय फायदा? अगं, असं कसं म्हणतेस तू? कारण जरी तो माणूस आपल्याला सापडला तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण माझी नोकरी जायची ती गेलीच ना. पण तुम्हाला दुसरी चांगली नोकरी मिळाली तर? काही मी आता म्हटलं ना तुला, फॅशन इंटरनॅशनल मध्ये एस पी सर ते हे. तुम्हीच का ते? किती सोळ असता तुम्ही हिला? तिचा स्वभाव कसा आहे माहितीये तुम्हाला? तरी कुणाच्याही सांगण्याला वाटेल तसं बोलला तुम्ही ना. तिच्याकडे बघा जरा. तिच्याकडे बघून वाटतंय तुम्हाला ही गमजा करणारी असेल? ताई, अगं ताई प्लीज. तू गप्प बस जरा, मला बोलू दे जरा त्यांच्याशी. नाकासमोर चालणारी मुलगी आहे, सरळ साध्या स्वभावाची, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही असा स्वभाव आहे ना, म्हणून तिने गपचूप ऐकून घेतले तुमचं. माझ्यासारखी असते ना, तुमच्या आरेला बरोबर कार्याने उत्तर दिलं असतं. आई, तू काय बोलते? बरोबर बोलते मी. अशा माणसाची ना अशा शब्दात बोलायला हवं. एकतर तुमच्या स्पर्धेमुळे हिची नोकरी गेली, त्याची भरपाई करायला हवी तुम्ही. ती राहिला बाजूलाच, वाटेल तसं बोलता तुम्ही, तोंडाला येईल तसं येईल. आई प्लीज, बास झालं अगं. ते आपल्या घरी आलेत, तू असं कसं बोलतेस त्यांच्याशी? आधी त्यांना विचार तर की ते का आले. विचारे ना काय, घरी येण्याचं कारण काय?
भरपाई करायला आलोय. ऐका, भरपाई करायला आलेत. भरपाई करायला म्हणजे कळलं नाही मला. भरपाई करायला आलो. लेखाला ओळखण्यात चूक झाली माझी. त्याचीच भरपाई करायला आलो. लेखा अग, ऑफिस मध्ये जे काही झालं ते सगळं विसरून जा. इनफॅक्ट मी तुझ्यासाठी एक ऑफर घेऊन आलो. ऑफर? फॅशन इंटरनॅशनल मध्ये तू नोकरी करशील की नाही हे विचारायला आलोय. काय तुम्ही काय बोलताय? अगं, तुझ्यासारखी डिझायनर जर आमच्या कंपनीत जॉईन झाली तर आम्हाला आनंदच होईल. आणि फॅशन इंटरनॅशनल आज फॅशन वर्ल्ड मध्ये टॉपची कंपनी, त्यामुळे तू जर आमची कंपनी जॉईन केलीस तर तुझाही फायदाच आहे. तुम्ही खरं सांगताय ना? ऑफकोर्स. म्हणजे मी काय हाऊस म्हणून तुझं घर शोधत इथपर्यंत आलोय? तुम्ही तिला काय विचारताय? ती तुमची कंपनी नक्की जॉईन करेल. सॉरी मग अशी मी रागाच्या भरात काही बोलले तुम्हाला, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. दॅट्स ऑल राईट, मी खरंच काही मनावर घेतलं नाही. या ना तुम्ही, आत तरी या. नाही नको, ऍक्च्युली मी जरा घाईत आहे. सम अदर टाइम. बर, साखर तरी घेऊन जा. हो, आलेच. साखर. ओके लेखा, उद्या ऑफिस मध्ये भेटू. ऑल द बेस्ट. थँक्यू. Come in, ma'am. Come in. तुम्ही बोलवलत मला? हो. नीता, फॅशन इंटरनॅशनल मधनं आत्ताच फोन आला होता. ते विचारत होते की त्या कॉम्पिटिशन मधलं विनिंग डिझाईन कुणी बनवलं होतं. मी त्या लेखाचं नाव न सांगता तुझं नाव सांगितलंय. माझं नाव? थँक्यू सो मच, यु आर सो काइंड, रिअली थँक्यू. तुला त्यांनी उद्या ऑफिसमध्ये बोलवलंय. कशासाठी? काहीतरी इंटरव्ह्यू घ्यायचाय. सो उद्या आधी तिथे जाऊन ये. जाईन ना, नक्कीच जाईन. Thank you so much. You're so generous. Thank you so much. It's okay. Palit. What happened, Mary? एवढा निराश का दिसतोयस तू? पुन्नू, मला वाटतं तू नीताचं नाव सांगून खूप मोठी चूक केली. नाही, अजिबात नाही. त्या लेखाने माझा इतका विश्वासघात केला, मी त्याची परतफेड केली. टिट फॉर टॅट. ठीक आहे ग पुन्नू, पण तू हा विचार केलायस का
फॅशन इंटरनॅशनल वाल्यांनी सगळं क्रेडिट नीताच आहे असं समजून तिला जॉब ऑफर केला तर काय करणार आहेस तू? करू दे ना ऑफर. ती तो जॉब ऍक्सेप्ट करणार नाही. नीतावर माझा पूर्ण विश्वास आहे. नीतावर विश्वास आहे म्हणे. पुन्नू अगर ज्या मुलीला दुसऱ्यानं केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला लाज सुद्धा वाटत नाही ना, तिच्यावर काय विश्वास ठेवायचा? आय टेल यू पुन्नू, आपल्या ऑफिसमध्ये लेखात जास्त लॉयल होती. कमऑन मॅडम, इतकं सगळं होऊन सुद्धा तू त्या लेखाचीच बाजू घेतोयस. आणि लेखा जर इतकी लॉयल होती तर तिने फॅशन इंटरनॅशनल जॉईन करायचा निर्णय का घेतला? हेही तुला नीतानंच सांगितलं ना पुन्नू, नीतावर विश्वास ठेवून तू फार मोठी चूक केलीयस. आता प्रॉब्लेम काय होणार आहे माहितीये का? आपण आपल्या दोन्ही डिझायनर्स गमावून बसणार आहोत. लेखाला तर आपण स्वतःच काढून टाकलं आणि त्या नीतावर बाबा माझा भरोसाच नाहीये. तिला संधी मिळाली ना तर ती आपल्या कंपनीला लाथ मारून फॅशन इंटरनॅशनल जॉईन करणार हे नक्की. लेखा ताई, काय झालं? काय म्हणाले पूनम मॅडम? त्यांना तुझं म्हणणं पटलं? उगाच प्रश्न विचारून भंडावा सोडू नको तिला. घे साखर, घे साखर. म्हणजे लेखाताईला नोकरी मिळाली? नाही, मग अशी भांडला होतस ना माझ्याशी म्हणून. दुर्गाताई, तू पुन्हा भांडण नोकरून काढतेस? नाही रे बाबा, भांडत नाहीये. लेखाला नवीन नोकरी मिळाली म्हणून घे साखर. नवीन नोकरी म्हणजे? अरे म्हणजे पूनम मॅडमने काही तिला नोकरीवर घेतलं नाही, पण ज्या कंपनीच्या स्पर्धेत तिला पहिला क्रमांक मिळाला होता त्या कंपनीनेच तिला नवीन नोकरी दिली. काय? हो, अरे त्या कंपनीचा मोठा साहेब घरी आला होता, त्यांनी स्वतः सांगितलं उद्यापासून ऑफिसला येण्यासाठी. वा, क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. मजा आहे बुवा एका मुलीची. अरे मजा असणारच. पूनम मॅडमच्या कंपनी मध्ये जेवढा पगार होता ना त्यापेक्षा जास्त पगार मिळणार आहे तिला. ओके ना? ताई, काय झालं? तुझा चेहरा असा का उतरलाय? तुला आनंद नाही झाला? अरे नाही झाला ना, पण मला त्याच्यापेक्षा खूप वाईटही वाटतंय. म्हणजे बघ ना, पूनम मॅमने माझी बाजू ना ऐकताच मला नोकरीवरनं काढून टाकलं. म्हणजे? म्हणजे साहिल, आज मी त्यांच्यामुळे या इंडस्ट्रीत आले. त्यांचा हात पकडून मी माझी वाटचाल सुरू केली आणि आज इथपर्यंत पोहोचले. आणि आता एका दुसऱ्या कंपनीसाठी मी पूनम मॅमना सोडून चालले. लोक तर असंच म्हणतील ना की जास्ती पगारासाठी हिने पूनम मॅमना सोडून दिलं म्हणून. लोकांचा काय विचार करतेस? लोकांना मार गोळी. आणि असंही पूनम मॅडमने तुला नोकरीवरून काढून टाकले ना, तू नोकरी नाही सोडलीस ना? नाहीतर काय, त्यांना तुझ्या इमानदारीची गरज नाहीये ना, मग तू कशाला परवा करतेस? लेखा, अगं मला समजते तुला काय वाटते ते. हे बघ, पण तू पूनम मॅडमना समजवण्याचा प्रयत्न केलास ना, मग झालं तर. आता तू मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि नवीन कामावर लक्ष दे. आणि मला खात्री आहे पूनम मॅडमना त्यांची चूक एक दिवस नक्की कळेल. सर सर,
थैंक यू सर. हाँ बोल एसपी. नहीं 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 खेचत नहीं मैं एसपी. तुला त्या लेखाबद्दल वाटणारी आपुलकी जाणवली आहे मला आणि थोडंसं आश्चर्य याचं वाटतं की ज्या मुलीने आपल्या कंपनीची इज्जत थोडीत मिळवली त्या मुलीबद्दल तुला सॉफ्ट कॉर्नर कसा वाटू शकतो. यश हे बघ तसं काही नाही. तू समजतोयस तसं मला लेखाबद्दल सॉफ्ट कॉर्नर वगैरे काही नाही. फक्त अरे तू तर एकदम सिरियस झालास. हे बघ मी जे बोलतोय ते तू मनाला लावून घेऊ नकोस. बर जाऊ दे चल तू ऑफिस मध्ये आल्यावर आपण बोलू. ओके बाय. चल बाय. आज खूप आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. नेहमीचं जेवण नको काहीतरी गोडधड कर. मग काय करायचं. हिरा नाही नको मेस मध्ये तेच असत. हे लेखा ताई खीर चालेल. नाही नको. हा त्यापेक्षा बासुंदी कर मस्त पैकी. बासुंदी त्यासाठी घरात दूध नको. मग मला सांग ना मी आणतो ना. उत्साह बघ त्याचा. अभ्यास करताना कुठे जातो रे उत्साह तुझा शेण खायला. झालं जरा काय झालं की याची कटकट सुरू. गाडी लगेच अभ्यासावरच येते. हो बोलणं नाही तर तुला कळणार नाही ना म्हणून बोलावं लागतंय. तू काय असतेस मदत करायला ये मला. हो आले. लेखा अगं ये ना. बस कशी आहेस. आज ऑफिस मध्ये ते सगळं जाऊ दे. आधी मी काय सांगते ते आई. मला तुला एक खूप चांगली बातमी द्यायची. मला नोकरी लागली. काय कुठे. फॅशन इंटरनॅशनल मध्ये. आणि तुला माहितीये एस पी सर स्वतः घरी आले होते आणि मला उद्यापासून जॉईन करायचंय. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. कॉंग्रॅट्स लेखा कॉंग्रॅट्स. थँक यू सो मच. खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मी नाही सगळ्यात पहिला जाऊन ना नीताला सांगणार. काय जळजळून राख होईल ना तिची. निशा कशाला. हे लेखा तुला माहित नाही नीता ना तुझ्या सक्सेस वरती जळते. तिने ना मॅडमना खोटं नाटं सांगून त्यांचं मन कलुषित केलेलं आहे. नाहीतर मॅडमनी तुला परत नोकरीवरती घेतलं असतं.